नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू क्ल कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले याला दोन मेथड आहेत तर सगळ्यात पहिले जे आपण सोपी मेथड आहे म्हणजे टोटल आहेत ऐंशी आणि त्यापैकी फक्त क्रिकेट फक्त कबड्डी खेळणारे किती तर छत्तीस आणि फक्त क्रिकेट खेळणारे किती तर अठ्ठेचाळीस यांची बेरीज करायची आहे तर दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत कॉमन ते काढून टाकायचे आहेत म्हणजे वजा बारा करा तर तुम्हाला एकंदरीत किती फिगर मिळेल तर अठ्ठेचाळीस सहा चार बारा सॉरी सहा चार सहा आणि आठ सहानी आठ चौदा हचाला एक चार आणि चार आठ चौऱ्याऐंशी वजा बारा चौऱ्याऐंशी वजा जर बारा केले तर इथे राहतील सेव टू आणि सेवन म्हणजे एकंदरीत बहात्तर खेळाडू हे कुठल्या तरी खेळात आहेत म्हणजे आयदर क्रिकेटमध्ये आहेत किंवा कबड्डीमध्ये आहे किंवा दोन्ही खेळात आहेत मग एकंदरीत टोटल ऐंशी खेळाडू आहेत तर एकही खेळ न खेळणारे म्हणजे कोणताही खेळ न खेळणारा खेळाडी किती आहेत तर ऐंशी टोटल खेळाडू आहे आणि बहात्तर कुठले तरी खेळ खेळतात तर ऐंशी खेड़ वजा बहात्तर म्हणजे जे ऐंशी आठ खेळाडू आहेत ते कुठलाच खेळ खेड़ खेळत नाही तर याची टक्केवारी विचारलेली आहे तर आठ खेळाडू आउट ऑफ ऐंशी खेळाडी तर ह्याच्या टक्केवारीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी शंभरने गुणायला पाहिजे म्हणून ह्याचे टक्केवारी येणार आहे दहा टक्के तर ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद